एक्झाम्पल बघा, जे ग्रुप वर तुम्ही सेंड केलाय त्या क्वेश्चन ला सोडवतोय. ओके, क्वेश्चन आहे वाटल्यास लिहू या क्वेश्चन. इथं 22th क्वेश्चन आहे. इफ दी फंक्शन इज डिफाइंड, इफ फंक्शन दिलाय एफ ऑफ एक्स इज रूट एक्स अँड अनदर फंक्शन जी ऑफ एक्स इज इक्वल टू गिवन अंडर द रूट 1 - x. ओके, देन व्हॉट इज द कॉमन डोमेन, देन व्हॉट इज द कॉमन डोमेन. कॉमन डोमेन हे पण कन्सेप्ट, कॉमन शब्द सुद्धा नवीन आहे तुमच्यासाठी. ओके, पण फार असं आपल्यासाठी वेगळं नाही ते. कॉमन शब्दचा अर्थ एकदम इझी आहे. कॉमन डोमेन ऑफ दी फॉलोइंग फंक्शन्स म्हटले, ऑफ अ फंक्शन्स म्हणतो मी, ऑफ अ फंक्शन्स. कुठल्या कुठल्या टाइपचे फंक्शन सांगितले, एफ प्लस जी मायनस जी, म्हणजे एफ प्लस मायनस जी. ओके, एफ डिवायडेड बाय जी, जी डिवायडेड बाय एफ, जी मायनस एफ. ओके, एवढे फंक्शन्स इथे दिलेत. आणि फायर फायर रिलेशन्स आर गिवन, एफ प्लस मायनस जी ऑफ एक्स असेल तर त्याला कसं लिहिता येते, आपण अल्जेब्रिक ऑपरेशन्स मध्ये शिकून पण आलोय प्रिव्हियस लेक्चरला. असं असेल तर एफ ऑफ एक्स प्लस ला प्लस मायनस ला मायनस जी ऑफ एक्स लिहिता येते. ओके, आणि एफ बाय जी ऑफ एक्स असेल तर त्याला कसं लिहिता येते आपल्याला, एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय जी ऑफ एक्स लिहिता येते. फेअर इथं काय पाहिजे आपल्याला, जी ऑफ एक्स इज नॉन झिरो पाहिजे. जी ऑफ एक्स नॉन झिरो पाहिजे, महत्वाचं आहे का नाही, कळत आहे ना तुम्हाला. ओके, आता आपण पुढे सॉल्व करू. ओके, ह्या क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे, बाकी खालच्या मटेरियलला तुम्ही ओके वगळा, त्याला अवॉइड करा. फक्त हे दोन फंक्शन्स बघा, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स, ह्या दोन फंक्शन्स वरून आपल्याला आन्सर करता येते. हे कालचं जे रिलेशन आहे त्याचं सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन आहे. अशा टाइपच्या सगळ्या फंक्शन्सचा कॉमन डोमेन काढायला सांगितलं त्यांनी. ओके, एकदम इझिली काढता येते मला. आय थिंक तुम्हाला सुद्धा एकदम इझी वाटणार आहे. का बघा, काय इझी गोष्ट आहे. आपण पहिल्या सगळ्यांच्या साठी वाटल्यास केस करून आपण काय करूया, डोमेन फाइंड करूया. फर्स्ट केस बनूया सोल्युशन्स मध्ये. केस वन, सी वन म्हणजे केस वन. केस वन मध्ये एफ प्लस जी घेऊया. एफ प्लस जी ऑफ एक्स ह्याचं डोमेन फाइंड करायचं आहे, म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असते. ते वर दिलंय तुम्हाला एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहित आहे किती आहे, रूट एक्स आहे, रूट एक्स. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहित आहे अंडर दी रूट 1 - x. ओके, ह्याचं डोमेन फाइंड करायचं आहे. ह्याचं डोमेन काय येत आहे, ओके हे सांगू शकतो आपण, एकदम इझिली सांगू शकतो. एक तर इथं काय पाहिजे, फर्स्ट जे टर्म आहे त्याच्यासाठी ओके एक्स जे आहे ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो पाहिजे, कारण रूट मध्ये निगेटिव्ह चालणार नाही, त्यामुळे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ओके, अँड रूट 1 - x, इथं काय पाहिजे, 1 - x हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं अँड का लिहिलंय, कारण आपण अल्जेब्रिक ऑपरेशन जे शिकलो फंक्शनचं त्यावेळेला मी सांगितलं होतं, जर ह्या फंक्शन डोमेन समजा ए आहे आणि हे जी ऑफ एक्स डोमेन समजा बी आहे, तर हे दोन्ही फंक्शन कशावर डिफाइंड असतात, ए इंटरसेक्शन बी. आठवते का तुम्हाला, हे दोन्ही फंक्शन कशावर डिपेंड असतात, ए इंटरसेक्शन बी वर असतात. ओके, हा तसंच प्लस ला मायनस ला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन सगळ्यांना असंच होत आहे, दोन्ही डोमेनच्या इंटरसेक्शन वर हे फंक्शन डिपेंड असतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी इथं अँड घेतलोय, अँड म्हणजे इंटरसेक्शन. समजते ना ते, अँड काय युज केलं आपण. ओके गुड, एक मिनिट. ठीक आहे, बघा आता पुढे जाऊया काय करता येते आपल्याला. सिम्प्लिफाय करायचंय, एकदम इझी आहे. या दोघांचं इंटरसेक्शन काय येत आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, 1 - x इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. यालाच कसं लिहिता येते तुम्हाला माहित आहे, 1 - x ला कसं लिहिता येते, ओके 1 > x असं लिहिता येते. आणि इथे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो,
ह्या दोघांच्यात अँड. ओके, ह्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे बघा, पहिल्या याच्यावरनं हे कळतंय की एक्स ची व्हॅल्यू झिरो पेक्षा मोठी आहे किंवा झिरो चालतंय, आणि दुसऱ्या रिलेशन वरनं हे कळतंय मित्रांनो एक्स इज स्मॉलर दॅन वन ऑर इक्वल टू वन. त्यामुळे ह्याच्यावरनं काय होतंय, तुम्ही असं लिहू शकता एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल झिरो टू वन. समजते ना? हॅलो. ओके, सर, व्हेरी गुड. हे केस फर्स्ट झाला. केस टू सोडूया, मायनस साठी सोडूया. ओके, एफ मायनस एक्स, सॉरी एफ मायनस जी ऑफ एक्स. काय लिहिता येते माहिती आपल्याला, एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू रूट एक्स आहे प्लस अंडर दी रूट, सॉरी मायनस लिहायला पाहिजे, मायनस अंडर दी रूट वन मायनस एक्स. ओके, डोमेन काय चेंज होणार आहे का प्लस चं मायनस केल्यावर बघा. हॅलो मित्रांनो. ओके, तुम्हाला मी आता अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. हे बघा, एफ प्लस जी असेल तर एफ मायनस जी ला, ओके एफ इन टू जी ला, ओके ह्या तिघांना पण डोमेन तेच येणार आहे, ह्या तिघांचं पण डोमेन तेच येणार आहे. काय येणार आहे, एक्स बिलॉंग्स टू, ओके एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल झिरो टू वन. ह्या तिघांचं पण, कारण का ए इंटरसेक्शन बी घ्यायचं असतंय, त्यांचं सिम्प्लिफाय केलं तर प्रत्येक वेळेला तेच येणार आहे. रूट एक्स चा डोमेन येतं एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ओके, रूट एक्स चा डोमेन आहे बघा इथं, हे येतंय, आणि अंडर दी रूट वन मायनस एक्स चं हे येतंय. ह्या दोघांचं इंटरसेक्शन घेतल्यावर तिन्ही केस मध्ये एक मिनिट. ओके, ठीक आहे, पाऊस चालू आहे त्यामुळे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, नो प्रॉब्लेम. ओके, आवाज येतो ना आता? हो सर. तुम्हाला हे समजलं का एफ प्लस सी एफ मायनस जी आणि एफ इंटू जी च? तर मग अशी ऐकायलेत ना तर म्हणून काहीच नाही समजलं. ओके, परत एकदा सांगतो. सर आवाज येत नाही. आता आवाज येत नाही अजून? हॅलो सर. हा बोला की. हॅलो अथर्व, आवाज येत नाही का? हो सर, थोडा कळत येतोय. रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं. बाकी तुम्हा दोघांना येत आहे का? सर मला येतोय. ओके, एक मिनिट. तुमचं पण थोडा रेंज चेक करा. ओके गुड. अथर्व आवाज येतो का आता? हॅलो अथर्व. अथर्व तुम्हालाच थोडस रेंज नाही वाटत, चेक करा. ओके, परत एकदा सांगतो बघा मी काय सांगा लागलो होतो. ओके, एफ प्लस जी ऑफ एक्स, ओके एफ मायनस जी ऑफ एक्स, एफ इन टू जी ऑफ एक्स, ह्या तिघांचं पण डोमेन तेच येते, आणि त्याचबरोबर जी मायनस एफ केलो तरी सुद्धा डोमेन तेच येते. कारण का, डोमेन मध्ये काय करतो आपण, इंटरसेक्शन घेतो. फक्त डिव्हिजनच्या वेळेला डोमेन वेगळा येणार आहे, कारण डिव्हिजनवर एक ज्यादा कंडिशन आहे आपल्याकडं.
डिविजन वर काय कंडीशन आहे, डिनॉमिनेटर नॉन झिरो आलं पाहिजे, लक्षात येत आहे. त्यामुळं फक्त एफ बाय जी अँड जी बाय एफ हे दोन जे फंक्शन्स आहेत त्यांच्यासाठी डोमेन काय येणार आहे, वेगवेगळा येणार आहे. त्यांचा डोमेन मी सेपरेटली काढतो आता. अथर्व आवाज येतो का मित्रा? अजून आवाज येत नाही वाटत. ओके, केस थ्री बघा. केस थ्री मध्ये काय करतोय मी, एफ बाय जी ऑफ एक्स. ओके, ह्याच सोडूया आपण. एफ बाय जी ऑफ एक्स काय येणार, एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची काय व्हॅल्यू आहे, रूट एक्स आहे. अँड जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय, अंडर दी रूट वन मायनस एक्स. ओके, डिनॉमिनेटर, ओके, ह्या दोघांचं पण डोमेनचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे रूट एक्स साठी आपल्याला काय लिहिता येते आणि डिनॉमिनेटरला पण काय लिहिता येते. पण डिनॉमिनेटरला झिरो व्हायला नाही पाहिजे. डिनॉमिनेटर झिरो कधी होत आहे, ज्या वेळेला आपण एक्स ची व्हॅल्यू वन घेऊ. ओके, लक्षात येत आहे. मग हे डिफाईंड असण्यासाठी एक्स नॉट इक्वल टू वन असायला पाहिजे. त्यामुळं ह्याचं डोमेन मध्ये कसं येते बघा, रूट एक्स वरून. हा बोला. तुमचा आवाज मध्येच. ओके, तुलाच रेंज नाही वाटत रे अथर्व. आता येतो का अथर्व आवाज का नाही?